आज आपण एक कप रव्यापासून मस्त खुसखुशीत खमंग आणि पौष्टिक असे बघणार आहोत घरामध्ये आपे पात्र नाहीये अशा वेळेस तुम्हाला हे आपे करता येतील सोबत तुम्हाला नारळाची चटणी सुद्धा बघायला मिळणार आहे सकाळच्या कायगडबडीत नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल तर हा नाष्ट्याचा अगदी झटपट होणारा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप कांदे पोह्यांचे जे जाड पोहे असतात अगदी ते घेतलेले आहेत तुम्ही पातळ पोहे सुद्धा इथे वापरू शकता सुरुवातीला मिक्सरला चांगली फिरवून घेतली आणि अशी ही छान दवाळ आपण दळून घेतलेली आहे सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे दही नसेल तर एक कप तुम्हाला इथे ताक घ्यायचं आहे ताकही घ्यायचं नसेल तर इथे तुम्ही एक कप पाणी जरी वापरलं तरीही चालू शकेल फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच कपने अर्धा कप साधं पाणी घातलंय माझं मिक्सरचं भांड लहान असल्यामुळे दही आणि पाणी मी वेगवेगळं घालून केलेलं आहे तुमचं मोठं भांडं असेल तर दही आणि पाणी एका वेळेस तुम्हाला घालायचं आहे आणि अशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ही पेस्ट आपण काढून घेतलीच आणि एका डायरेक्शनमध्ये एक दोन मिनिटं आपण चांगलंही फेटून घेणार आहोत म्हणजे याची कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळ होते आणि दोन्ही जिन्नस छान एकजीव होतात आपे छान पौष्टिक होण्यासाठी इथं आपण सारख्याच कपने एक कप किसलेला दुधी भोपळा आणि पाव कप किसलेलं गाजर घेतलेलं आहे मुलं भाज्या खायला मागत नाही किंवा अगदी मोठी माणसं सुद्धा भाज्या खायला मागत नाही अशा वेळेस त्यांना या पदार्थांमधून या पौष्टिक भाज्या दिल्या तर त्याचं सगळं पोषण त्यांना मिळतं आणि न कळत हे सगळे पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातात आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथे करू शकता एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या त्या सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे मूडभर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे पालक किंवा मेथी जरी वापरली तरीही चालू शकेल सवीपुरते इथे आपण सैनव मीठ घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस छान आपण एक जीव फेटून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी फार जसं घट्ट नसावी किंवा फार जसं सैलसर नसावी यापेक्षा थोडंसं तुम्हाला इथे घट्टसर पीठ जर वाटत असेल तर थोडंसं इथे तुम्ही ताक किंवा साधं पाणी वापरू शकता असं हे पीठ तयार झालंय एक पाच मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत पीठ भेजेपर्यंत मस्त नारळाची चटणी बघणार आहोत अगदी दोन मिनटं तयार होते त्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाचे तुकडे घेतलेत अर्धा कप आपण इथे भाजलेली डाळवं घेतले तुम्ही भाजलेले शेंगदाणे जरी वापरले तरीही चालू शकेल खोबरं आणि डाळव्याचं प्रमाण इक्वल असावं किंवा एकसारखं असावं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं घेतलेलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत गरजेपुरतं पाणी घालणार आहोत तुम्ही एखाद दोन चमचा इथे दही जरी वापरलं तरीही चालू शकेल एकदम बारीक चटणीची आपण पेस्ट करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला छान फोडणी किंवा छान तडका देऊन सुद्धा तुम्हालाही खाता येईल मी अशीच ही चटणी या आप्यांबरोबर खाणार आहे कारण आपण फोडणी न देता चटणी खायला अगदी मस्त लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे हवं तितकं रव्याने पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ सुरुवातीपेक्षा थोडंसं इथे घट्टसर तुम्हाला दिसत असेल जास्त घट्टसर वाटत असेल तर एखाद दोन चमचा पाणी वाढवून तुम्ही हे पीठ सैलसर करू शकता आज आपण आपे पात्र नसताना घरातल्या या फोडणी पात्रामध्ये अगदी झटपट आपे बनवणार आहोत तुम्ही मोठा पॅन असेल त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे आपे तयार करू शकता सुरुवातीला फोडणी पात्र गरम करून घेतले त्याला दोन चार थेंब आपण इथे ते तेल चांगलं ब्रश करून घेतलेलं आहे हलकंसं गरम झालं की यामध्ये साधारणतः दोन ते तीन पाय आपण हे बॅटर घालणार आहोत खूप जास्त जाड नसावं किंवा खूप जास्त पातळ नसावं साधारणतः दोन पाळ्या बॅटर घातलेला आहे पसरून असं झाकण लावायचं आहे मध्य एक तीन ते चार मिनटं आपण एका बाजूने भाजून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सोडा इनो काहीच न घालता हे मस्त फुललेलं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने जर गरजच वाटली तर थोडंसं तेल तूप वरून लावू शकता म्हणजे हा पदार्थ बाहेरून मस्त कुरकुरीत होईल आणि दुसऱ्या बाजूने झाकण न लावता एक दोन ते तीन मिनटं मध्य पुन्हा आपण चांगलं भाजून घेणार आहोत एका बाजूने चांगलं खरपूस रंग बदलेपर्यंत जर भाजून घेतलं की दुसरी बाजू भाजायला जा फार जास्त वेळ लागत नाही पुन्हा आपण दुसरी बाजू दोन मिनटं भाजून घेतलेली आहे तर असं हे बिना पात्रांचे तुमचे हे खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही याला अप्पम किंवा सुद्धा म्हणू शकता अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करणार आहोत तुमच्याकडे जर आप्पे पात्र असेल तर आप्या पात्रांना सुद्धा तुम्हाला सारख्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचंय चमचा चमचा आपल्याला त्यामध्ये बॅटर आहे झाकण लावून दोन ते तीन मिनटं मध्य मासेवर भाजून घ्यायचंय बाजू उलथून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने झाकण न लावता दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचंय म्हणजे पे तापे पात्र जर असेल तापे पात्रांमध्ये सुद्धा तुम्हाला हे छान आपे तयार करता येतील किंवा याचे तुम्हाला तव्यावर पातळ डोसे घालायचे असतील तर तव्याला थोडंसं तेल लावून हलकंसं तुम्हाला पसरून घालायचं आहे फक्त याला झाकून तुम्हाला शिजवायचं आहे कारण घातलेली सगळी जिन्नस कच्चीच आहे अशा पद्धतीने आपण इथे काही आपे करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत आहे आतून अगदी सॉफ्ट आहे सकाळच्या घाईकड किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर असा हा पौष्टिक दुधी भोपळा आणि रव्यापासून पासून तयार केलेला पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करू पहा गॅरंटीने सांगते मुलांना खूप जास्त आवडेल आणि नकळतपणे सगळे पदार्थ त्यांच्या पोटात जातील तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल म्हणून हा पदार्थ नक्की करून पहा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा